गारपीट आणि अवकाळीग्रस्तांच्या नुकसानीच्या चौकशीचे आदेश, लवकरच मदत करणार, विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर, नाना पटोलेंनी उपस्थित केला सवाल. अटल सेतूवरनं विधानसभेत आशिष शेलार आणि अनिल देशमुखांची खडाजंगी. अटल सेतूची सुरुवात आघाडी सरकारनं केली, देशमुखांचा दावा, तर केंद्राकडनं फडणवीसांनी परवानग्या आणल्या, शेलार यांचं उत्तर. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी. मैं मेरी झासी नहीं दूंगी, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींचं वक्तव्य. यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा. मुंबईवरती पाणी कपातीचं गंभीर संकट, मुंबईत 10% पाणी कपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 43% पाणी साठा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिरूर लोकसभेची जागा लढवणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय, तर शिवाजीराव अढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे सुद्धा शिरूरसाठी इच्छुक. हिमाचल प्रदेशात सत्तेची रस्सीखेच, काँग्रेस मंत्री विक्रमादित्य सिंग यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता, विरोधी पक्षनेत्यासह 15 आमदारांचं निलंबन, सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप. आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम, शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ, तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार. मुंबईमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता, पहिल्या टप्प्यासाठी 2 ते 3 रुपयांची दरवाढ करण्याची रिक्षा संघटनांची मागणी. टाटा इन्स्टिट्यूटकडनं कर्करोगावरच्या गोळीचं संशोधन, किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट्स कमी करण्यात यश. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकीवादक विजय चव्हाण, लावणी कलावंत प्रमिला लोडगेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.